युआरएफचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचारही मांडावेत आणि आभारही व्यक्त करावेत. डॉक्टर पल्लवी दराडेजी, संगीता हसनाळे कबरेजी, मित्र हो, मी सर्वप्रथम डॉक्टर दराडेजींना धन्यवाद अर्पण करू इच्छितो. म्हणजे एवढ्या छोट्या वेळात आम्ही हा आयोजन केला ह्याच्यात काय जास्त महत्त्व नाही आहे, पण एवढ्या छोट्या वेळात आपण इथे आलात आणि सर्व व्यस्तता बघूनही, कारण तुम्हाला तिकडे जायचं होतं नंतर मंत्रालयाला जायचं होतं, तरीसुद्धा वेळ काढून इथे आलात, खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद. ज्या विषयासाठी आम्ही इथे जमलेले आहोत तो एक मोठ्या जन अभियानाचा एक महत्त्वाचा अंग आहे, म्हणजे स्वच्छ भारत जर यशस्वी व्हायचं असेल तर शुचिता, स्वच्छतेसाठी शुचिता हे अत्यावश्यक आहे. आणि त्याचा एक महत्त्वाचा अंग वन होम वन टॉयलेट, जे आत्ता सध्या जी मुंबईची स्थिती आहे हे खरं आहे की कम्युनिटी टॉयलेट्स आर गोइंग टू बी द मेन फोकस ऑफ द सॅनिटेशन प्रोग्राम फॉर सम टाईम टू कम. परंतु एक दिवस असा आला पाहिजे मुंबईत की दे शूड बी नो कम्युनिटी टॉयलेट. म्हणजे मला महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतं, त्यांच्याकडे काही लोक आले आणि म्हणाले की आम्ही एक वी आर ओपनिंग अ हॉस्पिटल फॉर लेप्रसी पेशंट्स अँड वी वूड लाईक यू टू कम अँड इनॉग्रेट इट. तर महात्माजी म्हणाले की तुम्ही जेव्हा या क्षेत्रात एकही लेप्रसी पेशंट नसणार आणि तुमची ही हॉस्पिटल जेव्हा बंद करावं लागेल त्यावेळी तुम्ही माझ्याकडे या आणि मला बोलवा, मी येईन. तसं कम्युनिटी टॉयलेट्स जेव्हा बंद होतील आणि घरोघरी टॉयलेट जेव्हा होतील तेव्हा खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत आणि स्वच्छ मुंबई हे यशस्वी होईल असं मला वाटतं. म्हणजे एकीकडे जसं आपण म्हणालात decentralized and 100% recycling, composting of solid waste, म्हणजे झिरो वेस्ट, तो एक आपला लक्ष असला पाहिजे, म्हणजे नो डम्पिंग ग्राउंड व्हॉट्सएवर. आता सीमाजी इथे आल्या होत्या 2 वर्षापूर्वी, त्यांचं एक आम्ही व्याख्यान ठेवला होता. शी केम बॅक फ्रॉम स्वीडन अँड शी सेड दॅट इन स्वीडन ओनली 0.01% ऑर 1% आय डोंट नो 1% 1% of waste goes to the dumping ground. There is no such thing as a dumping ground in Sweden, but that should be our aim. Je nearly zero dumping ground, zero open defecation and zero community toilets, that should be our goal. Ani suruvat changli zaleli ahe. आणि मला वाटतं की ही पुस्तिका छोटी असेल पण याचा एक निश्चितच याचं योगदान होईल या अभियानाचा यशामध्ये. आणि हा जो पुस्तक तयार झालेला आहे, देर आर टू सायलेंट वर्कर्स हिअर, सीमाजी आहेत आणि कवरेजी आहेत, पण तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विल पॉवर विना हे शक्य झालेलं नसतं. जसं पॉलिटिकल विल पाहिजे, राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, तसंच प्रशासकीय इच्छाशक्तीसुद्धा पाहिजे. ती प्रशासकीय इच्छाशक्ती तुम्ही दाखवलात म्हणून यु नो वी ऑल कॉंग्रॅच्युलेट यू. आणि गेल्या एका वर्षात म्हणजे मुंबईमध्ये जी एक प्रगती झालेली आहे, खरं म्हणजे दिस हॅज कम एज अ न्यूज टू मी ऑल्सो अँड परहॅप्स टू मेनी पीपल हिअर, की गेल्या वर्षी
cleanliness rating of Mumbai was 147. And this time it is among the top 10 and the first among the mega cities. Itki mothi ek parivartan ahe, pan tyacha kuthehi gaza-vaza nahi hai. म्हणजे हे खरं म्हणजे इट्स अ व्हेरी पुअर कॉमेंट्री ऑन द प्रेस अँड द मीडिया इन मुंबई. पण या बाबतीत मला एक सांगायचं आहे. आय मेन्शन टू यू व्हेरी ब्रीफली वेन वी आर हॅविंग अ डिस्कशन इन माय रूम की द ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन विल बी व्हेरी हॅपी टू हॅव 1, 2, 3 ॲज मेनी ॲज यू वॉन्ट फुल टाईम creative publicists in your office. Full time. कारण तुमचं हे जे काम आहे प्रत्येक सक्सेस स्टोरीला प्रचार मिळाला पाहिजे आणि तो प्रचार मुंबईत झाला पाहिजे आणि दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि माझी तर असं अशी इच्छा आहे की एक दिवस पंतप्रधानांच्या मन की बातमध्ये मुंबईच्या या यशोगाथेचा उल्लेख झाला पाहिजे. आणि म्हणून ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनतर्फे आम्ही तुम्ही सांगा आम्ही लवकरात लवकर अगदी चांगले कमिटेड क्रिएटिव्ह लोकांना आम्ही नेमू. दे विल वर्क अंडर युअर गायडन्स. वी विल ऑल्सो हॅव सम फिल्म मेकर्स और वी कॅन आउटसोर्स दॅट. वी विल मेक व्हेरी क्रिएटिव्ह शॉर्ट फिल्म्स. जसं मी म्हणालो मलेरिया कंट्रोलचा जो MCGMचा एक खूप मोठा कार्यक्रम होता त्याच्यात जो यश मिळाला आमच्या कार्यकर्त्यांनी फिल्म बनवले आणि ते सर्व सिनेमा हॉल्समध्ये ते दाखवले गेले आणि नंतर कॉर्पोरेशननेच आम्हाला अप्रोच करून तुम्ही ह्याचं एक डॉक्युमेंटेशन बनवा. सो वी मेड अ व्हेरी गुड डॉक्युमेंट you know, made a very good report. So we would like to do something similar for your work in Swachh Bharat. Because Swachh Bharat is very, very close to our heart. It's perhaps more important than anything else we do here. या संदर्भात मला एक सांगायचं आहे की नुकतंच आमचे दोन सहकारी इंदोरला गेले होते. इंदोर रुरल डिस्ट्रिक्ट मी पण गेलो होतो. दयानंदजी आणि डॉक्टर सुमेध. इंदोर रुरल डिस्ट्रिक्ट हॅज बिकम ओपन डेफिकेशन फ्री. आणि ते त्यांनी कसं केलं ते जर आपण त्याच्यात यु नो देर आर मेनी लर्निंग्स फ्रॉम अ रुरल डिस्ट्रिक्ट लाईक इंदोर. आणि लवकरच तो एक फिल्म तयार होईल आणि आम्ही एक कार्यक्रम करू. आणि माझी इच्छा आहे की त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण यावं. हाऊ दे मेड इवन चिल्ड्रन ॲज चेंज एजंट्स. हाऊ दे एम्प्लॉईड सॉंग्स म्युझिक मेनी थिंग्स. तर असं काहीतरी नवीन आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा करता येईल. वन होम वन टॉयलेट जसं धवल देसाईच्या प्रेझेंटेशनमध्ये होतं. इट्स अ सायलेंट सोशल रेव्होल्युशन. आणि इथे कामत मॅडम आल्या होत्या. मी स्वतः जाऊन भांडुप स्लममध्ये त्यांचं बघून आलेलो आहे. वेन म्हणजे जेव्हा घरोघरी टॉयलेट्स होतील तेव्हा एक सामाजिक क्रांती सुरू होईल. याचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि एकदा आम्ही तुमचे एक प्रेडेसेसर राजीव जलोटाजी त्यांच्याकडे बसलो होतो. ते म्हणाले की मुंबईमध्ये जवळजवळ 15% म्हणजे स्लम होम्समध्ये इंडिव्हिज्युअल टॉयलेट शक्य आहे. इंडिव्हिज्युअल टॉयलेट शक्य आहे. सो वाय नॉट वी एम ॲटलीस्ट ॲट 15%. लेट्स डू दॅट. लेट्स एक्सीड अवर ओन एक्सपेक्टेशन्स. लेट्स एक्सीड अवर ओन गोल्स अँड डू द इम्पॉसिबल. And we are with you. एक गेल्या वर्षी आम्ही अजोय मेहताजी आयुक्त त्यांच्याकडे गेलो होतो. एक टॉयलेट टॉर्चर रिपोर्ट दाखवली
आणि त्याच्यातलं एक महत्त्वाचा जो रेकमेंडेशन आहे तो रेकमेंडेशन म्हणजे मुंबईमध्ये देर शुड बी अ सिंगल एम्पॉवर्ड अथॉरिटी इन चार्ज ऑफ सॅनिटेशन अँड इन चार्ज ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. नाव वाय शुड माडा हॅव एनी रोल व्हॉट्सो एवर. म्हणजे माडानी आधी सगळं घाण करायचं आणि नंतर BMCने ते सगळं घाण स्वच्छ करायचं, हा कसला प्रकार आहे? म्हणजे म्हणून आमची एक, आणि हे अजय मेहतांना पटलं, ते म्हणाले की तुमचं हे बरोबर आहे की मुंबईमध्ये सॅनिटेशन फक्त BMCकडे द्या, म्हाडाचं नको, म्हाडाचं पण नको आणि MLA MP कॉर्पोरेटर त्यांचा सुद्धा नको, कारण त्यांना फक्त त्याच्यात स्वतःची पब्लिसिटी हवी असते. आणि म्हणून ह्याच्यात काहीतरी एक मोठं बदल आणायचं असेल तर काही गव्हर्नन्स रिफॉर्म्सची गरज आहे. एक मोठी गव्हर्नन्स रिफॉर्म म्हणजे, आणि हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा लिहून दिलेलं आहे, पण ह्याच्यासाठी आणखीन जोर लावावा लागेल की द एन्टायर सॅनिटेशन प्रोग्राम मस्ट कम अंडर BMC अँड दॅट कमिटी शुड बी एम्पॉवर्ड अँड ऑल द रिसोर्सेस ऑल्सो शुड कम टू BMC. मी शेवटी एवढंच म्हणेन की आज इथे जे जमलेले आहेत ते सर्व इन देअर ओन वेज दे आर चेंज एजंट्स. इथे सुभाष राणेजी बसलेले आहेत, मी त्यांचा मलाडमध्ये बघून आलेलो आहे, म्हणजे काय अद्भुत काम. इथे रमेश हरळकरजी आहे, सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि सर्वंकष सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचं जे काम आहे. आता त्रिरत्न प्रेरणा मंडळ म्हणून मला असं म्हणायचं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे की मुंबईमध्ये असे जे कार्यकर्ते आहेत, चेंज एजंट्स आहेत, चांगले NGOs आहेत, CBOs आहेत, त्यांच्याबरोबर कॉर्पोरेशनचं पार्टनरशिप अजून घनिष्ठ झालं पाहिजे, त्यांना कुठेतरी मान्यता मिळाली पाहिजे आणि त्यांचं जे काम आहे ते जास्त विस्तृत झालं पाहिजे, रेप्लिकेट झालं पाहिजे. जसं दयानंदजी म्हणाले की वाय शुड दे बी ओनली वन त्रिरत्न प्रेरणा मंडळ अमंग 700+ SSP टॉयलेट्स इन मुंबई. आता इथे साबळेजी आलेले आहेत, गेल्या वर्षी तिथे एक दुर्घटना झाली, एक महिलेचा मृत्यू त्या टॉयलेटमध्ये झाली. आता ती टॉयलेट परत त्याची एक वर्ष लागला, एक टॉयलेट पुनर्बांधणीसाठी एक वर्ष लागला. आय मीन दिस इज नॉट अ गुड थिंग फॉर मुंबई. एनी वे अ गुड टॉयलेट इज बीइंग रिबिल्ट देअर. आणि अशा लोकांना तुमचा जर पाठबळ मिळाला, तुमचं जर एन्करेजमेंट मिळालं तर ते आणखीन चांगलं काम करू शकतील. आपण आज इथे आलात, खूप खूप धन्यवाद. आणि जसं मी म्हणालो, स्वच्छ भारत अभियानामध्ये प्लीज टेक अस ॲज युअर पार्टनर्स. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.